जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. जिल्ह्यातील दिव्यांग शाळांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धेत विविध खेळ प्रकार व वयोगटात प्रथम आलेल्या 85 विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे दिव्यांग शाळांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटन कार्यक्रमात समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, सदस्य संजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तसेच पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामदास कोडी, सौ आशा पाटील, शफिक खलिफा, जाकीर मुजावर तसेच दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. तसेच सांगली जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंनी सांगली जिल्ह्याचे नाव रोशन करणारे महिला खेळाडूंचे व पुरुष खेळाडूंचे या स्पर्धेच्या वेळी ज्योतिराम वसंत कदम क्रिकेट मॅन ऑफ द मॅच विजेता, अभिजित पवार, पंकज सुहास, वेद फाटक महापौर चषक महाराष्ट्र दीपाली नाईक, अमोल कोडी, परिषिता माडी, जरीना मनेर, विनोद पाटील, निवास पाटील, ओमकार संगपाळ, पॅरा कबड्डी स्टेट स्पर्धा, जयश्री शिंदे, हुमन ऑफ द मॅच अँड हुमन ऑफ द सिरीज प्राईज, यशवंत कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, योगेश घनवट, सूरज माडी, सुशांत घाटगे, अक्षय यादव या दिव्यांग खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत 670 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी शुभेच्छा दिल्या. सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र पदक प्रदान करण्यात आले. दिव्यांग कल्याण उपक्रमासाठी समाज कल्याण विभागातर्फे अधिकाधिक निधी उपलब्ध करण्यात येईल असे सभापती पडळकर यांनी सांगितले. प्रास्ताविक राधाकिशन देवडेत्र यांनी केले. आभार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता फळतरे यांनी मानले. CNI महाराष्ट्र न्यूज सांगली, रामदास कोळी. जिल्हास्तरीय दिव्यांग खेळ स्पर्धा पार पडत आहे. याचं औपचारिक उद्घाटन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राव साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. या दिव्यांग क्रीडा स्पर्धेमधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रकाराला वाव मिळावा यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा प्रत्येक वर्षी या जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करत येतात. आजच्या सहभागी सर्व खेळाडूंना मनपूर्वक त्यांना शुभेच्छा. आज सांगली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांची आपण सुरुवात केलेली आहे. यामध्ये जिल्हाभरातल्या ज्या आपल्या दिव्यांगांच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळा अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. सगळ्या आपल्या दिव्यांग क्रीडा संघटना यात असतात आणि या सगळ्यांच्या सहकार्याने हा अतिशय चांगला कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने आज आयोजित केला आहे. त्यासाठी मी विभागाचे सभापती, अधिकारी या सगळ्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. विशेष आभार मानतो दिव्यांग खेळाडू असोसिएशनचे आणि या विद्यार्थ्यांचे जे आपल्या सगळ्या अडचणींना विसरून या ठिकाणी एकत्र येतात आणि आपला परफॉर्मन्स देतात. मी शुभेच्छा देतो की या जिल्हास्तरीय चाचणीमध्ये सगळेजण उत्तीर्ण होतील आणि राज्यस्तरावर जाऊन अतिशय चांगला परफॉर्मन्स देतील. धन्यवाद.